तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळावर आधारित एक उदाहरण पाहिले होते. आज आपण समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाशी संबंधित काही गैरसमज पाहू. शिक्षिका सोहन, सोनाली आणि राघवला विचारतात की जर दिसत असलेली आकृती एक समलंब चौकोन आहे तर तुम्ही त्याचे क्षेत्रफळ काढू शकाल का? कोणाचे उत्तर बरोबर आले आहे आणि का हे तुम्ही सांगू शकाल का? चला, सोहनने हा प्रश्न कसा सोडवला ते पाहूया. सोहनने समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रात उंचीच्या स्थानावर तिरकी उंची घेतली, जी चुकीची आहे. दिलेल्या समलंब चौकोनामध्ये तिरकी उंची 12 सेंटीमीटर आहे. एबी व सीडी समांतर बाजू आहेत, ज्यांची बेरीज 36 सेंटीमीटर आहे. तिरकी उंची आणि समांतर बाजूंची बेरीज समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळात ठेवून अशा प्रकारे सोहनला समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 216 चौरस सेंटीमीटर मिळाले, जे की चुकीचे उत्तर आहे. चला आता सोनालीची क्रिया समजावून घेऊयात. सोनालीला समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढावयाचे सूत्र ठाऊक होते आणि तिने तेच सूत्र समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी वापरले आणि अशा प्रकारे मोजणी केली. तर अशा प्रकारे सोनालीला समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 180 चौरस सेंटीमीटर मिळाले, जे की एक चुकीचे उत्तर आहे. चला आता राघवची क्रिया पाहूयात. राघवने समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी या सूत्राचा वापर केला. नंतर महत्त्वाची मूल्ये जसे की उंची आणि समांतर बाजूंच्या बेरजेची किंमत काढली आणि समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळात ठेवून क्षेत्रफळ 162 चौरस सेंटीमीटर मिळवतो, जे की एक योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आज आपण पाहिले की एखाद्या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढताना नेहमी कोणते गैरसमज असू शकतात. शिक्षक देखील अशाच प्रकारे वर्गात विद्यार्थ्यांच्या आकलनाचे परीक्षण करू शकतात.